नव्या भारतात आमच्या भगिनींनी कोणते कपडे घालायचे हे रस्त्यावरचे काही मवाली ठरवायला लागलेले आहेत. आणि म्हणून भारत जोडो यात्रेला देखील आज प्रचंड प्रतिसाद सर्व ठिकाणी लोक देत आहेत. अनेक तरुण, अनेक तरुणी, अनेक स्त्रिया आज राहुलजींना पाहायला रस्त्याच्या दुतर्फा उभ्या आहेत. आज महाराष्ट्र त्यांचं स्वागत करतोय. त्यातही भारत जोडोची भावना या भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात आहे. 2014 नंतर वेगळा भारत अस्तित्वात आला. वेगळ्या भारताचं अस्तित्व आता हळूहळू यायला लागले. नव्या भारतात ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाला तो शिपायाच्या नोकरीसाठी आता अर्ज करायला लागलेला आहे. आमच्या भारतातला शेतकरी पंतप्रधानांना पत्र पाठवतो आणि इच्छा मरणाची परवानगी मागतो. नव्या भारतात आमच्या भगिनींनी कोणते कपडे घालायचे हे रस्त्यावरचे काही मवाली ठरवायला लागलेले आहेत. आज संविधानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याचे मनसुबे काही लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून आमच्या जितेंद्र आव्हाडने संविधानाची एक प्रत माननीय राहुलजींच्या हातात आज दिली. भारतात देशाच्या पहिल्या पंतप्रधानांवर चिखल उडवण्याचं काम देखील चालू झाले. देशातली जनता हे सगळं बघते आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेचा प्रश्न आहे. नोटबंदी झाली, नोटबंदीला एका दिवसात रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली. संध्याकाळी देशाच्या पंतप्रधानांनी 500 आणि 1000 नोटा रद्द केल्या. देशात लाईनी लावून लाईनीत माणसांचे मृत्यू झाले हे भारतातली जनता कधी विसरणार नाही. आणि म्हणून बराक ओबामा एकदा म्हणालेले की वेन मनमोहन सिंग टॉक्स द वर्ल्ड लिसन्स. या देशाच्या पंतप्रधानांचा एवढा मोठा गौरव जगात कधी झाला नव्हता. तो मनमोहन सिंगांचा बराक ओबामाने केला. मनमोहन सिंगांना मी राज्याचा अर्थमंत्री असताना फार जवळून पाहिलेला आहे. या देशातल्या गोरगरिबाचा विचार करणारा अर्थकारण मनमोहन सिंगांनी या देशाला शिकवलं. आणि म्हणून आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारातनं आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी राहुलजींना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. काँग्रेस हा महाराष्ट्रात आघाडीचा एक भाऊ आहे, काँग्रेस पक्षाचा भाऊ आहे राष्ट्रवादी काँग्रेस. आणि गेले अनेक वर्ष आपण एकसंघपणाने काम करतोय. शेवटी मी सुरेश भटांची एक कविता आपल्या समोर सांगतो. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. सांगती जे धर्म जाती, सांगती जे धर्म जाती, बांधती ते जे रोज भिंती. सांगती जे धर्म जाती, बांधती ते रोज भिंती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळं फसणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. उद्याचा दिवस हा आपला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा नाना पटोले असेल याची मनात आता काही चिंता ठेवू नका. आणि म्हणून या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांना इच्छा होती यायची, पण प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे ते डॉक्टरनी त्यांना येऊ दिलं नाही. आणि म्हणून त्यांच्या वतीनं मी या यात्रेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र.